आदरणीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख शिवानबाळासाहेब ठाकरे यांचा आज भगवा स्मृती दिन. हिंदुत्व सर्वसमावेशक राष्ट्रहित असं लक्षात ठेवून आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेना पुढे नेली. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या अशा 2014 ची निवडणूक इंटरनेटचं प्रदर्शन बघून त्याला आदरणीय उद्धवजी साहेब स्वतः आलेले आहेत. आदरणीय सुभाष देसाई साहेब, आदरणीय सचिन राऊत साहेब, आदरणीय दिवाकरजी रावते, आदरणीय आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे वैनी साहेब, आदित्यसाहेब सगळेच उपस्थित आहेत. मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करा. धन्यवाद. आपल्याकडे एक पद्धत आहे की म्हणता म्हणता मी थोडासा बदल करेन की लढता लढता शिवसेना प्रमुखांनंतर 10 वर्ष होऊन गेली. आज त्यांचा 10वा स्मृती दिन आहे. साहजिकच आहे शिवसेना प्रमुख हे केवळ फक्त शिवसेना प्रमुखच नव्हते तर त्यांच्यामध्ये जे अनेक पैलू होते त्या पैलूंचं दर्शन घडवणारा एक जिवंत अनुभव इथेच पूर्वी मुंबईचा महापौर बंगला होता, महापौरांचं निवास होतं तिथे त्या स्मारकाच्या निमित्ताने कसं होणार आहे याचं एक प्रेझेंटेशन हे 8 दिवसापूर्वी आपण सर्वांनी पाहिलं. साहजिकच आहे शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर व्यंगचित्रकार त्यांची ओळख ही ओघाने आलीच आणि म्हणूनच आज मी मुद्दामून इथे आपल्यासमोर का आलो आहे केवळ आपल्याशी बोलायचं हा एक उद्देश नक्की आहेच पण त्याचबरोबरीने इथे मी माननीय शिवसेना प्रमुखांची हिंदुदुर्ग सम्राट यांची अर्कचित्र म्हणा किंवा त्यांची काढली गेलेली व्यंगचित्र म्हणा जी इतर व्यंगचित्रकारांनी काढलेली आहेत म्हणजे आमचे प्रवर्तन वैद्यकर पण आहेत काही त्यातले कलाकारसुद्धा आहेत त्यांच्या दृष्टीतून पाहायचं आहे हे त्यांनी रेखाटलेली चित्र ही इथे मांडलेली आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपल्या माध्यमातून ही व्यंगचित्र म्हणा ही अर्थचित्र ही तमाम शिवसेना प्रमुखांच्या प्रेमींना आणि आपल्या देशातील इतरसुद्धा नागरिकांना उपलब्ध करून द्या. आपण त्याचं एक दर्शन आपल्या या माध्यमातून संपूर्ण देशाला घडवावं अशी माझी मी नम्र विनंती आपल्याला करतो आहे. साहजिकच आहे की शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर संघर्ष आलाच, अन्यायाविरुद्ध लढा आलाच. एका दृष्टीने आजचा हा स्मृती दिन मला थोडासा वेगळा का वाटतोय कारण 10 वर्ष लागली काही जणांना शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेना प्रमुख कोण होते समजायला. त्यांनी आता शिवसेना प्रमुखांबद्दलचा त्यांचा उमाळा हा बाहेर आलेला आहे. असो अनेक शिवसेना प्रेमी आहेत, शिवसेना प्रमुख प्रेमी आहेत त्यांनीसुद्धा त्यांचं प्रेम आणि त्यांच्या भावना व्यक्त करायला काही हरकत नाही आहे. मात्र ते करताना याचा कुठे बाधा होऊ नये ही माझी एक नम्र भावना आहे आणि त्या दृष्टीने विचार करूनच बाधारूपणा त्याच्यामध्ये दिसता कामा नये कारण विचार व्यक्त करायला कृती असावी लागते. कृतीतून सुद्धा विचार व्यक्त होतात. कृती नसेल तर तो विचार हा विचार राहत नाही, केवळ एक बाधारूपण आहे. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाधारूपणे मानू नये. त्यांच्याबद्दल मी तुमच्या भावना, श्रद्धा, प्रेम हे सगळं समजू शकतो पण त्याला साजेसं काम आपण करावं एवढीच माझी एक त्यांना विनंती आहे. बाकी बऱ्याच दिवसानंतर आपण असे भेटतो आहोत, आपल्या मनामध्ये काही थोडे प्रश्न असतील तर जरूर विचारा, मी आपल्या त्याला उत्तर देतो. उद्धवजी, काही दिवसांपूर्वी मी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक कसं असेल याचं सादरीकरण केलं. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या उभारणीच्या कामाचा आढावा घेतला. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी असं विधान केलेलं आहे की या स्मारकात जे स्मारक होईल त्यात व्यक्तिगत बैठका होता कामा नये. तसंच त्यांनी असं म्हटलंय की विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या काळात जसं काही वेळेला असं असतं की आपण एखादा चित्रपट जसं संजय राऊत पण त्यांनी बाळासाहेबांवरती 2 चित्रपट काढले पण त्याच्यामध्ये तसं संजय राऊत मला काय आपल्याला पण कुठे दिसला नाही जरी तो निर्माता होता तरी. काही जण पिक्चर एकावर काढतात आणि स्वतःच नवजवळ कौतुक करतात तसं कौतुक या स्मारकात कोणाचे असेल तिथे केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांच्या हिंदुदुर्ग संघटनेच्या आयुष्याचा एक कोणाचे चित्रपट नसेल पण एकूणच जीवनपट असेल आणि त्यातून
जो कोणी हे बघणारा तो प्रेरणा घेऊन पाहिजे असंच ते स्मारक असेल. त्याच्यात दुसरं कोणाचंही म्हणजे मी सुद्धा कारण नसताना तिकडे मध्ये मध्ये डोकं होतोय असं कुठे नसेल. त्यांनी असं म्हटलंय की विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळातच हे स्मारक पूर्ण होतं. तसंच असं त्याने आतापर्यंत बरंच काही ते म्हटलं होतं ते काही पूर्ण तसं झालेलं नाहीये. पण स्मारक स्मारकाचा ताबा राज्य सरकारनं घ्यावा अशी मागणी भाजपकडून होऊ लागली. एक बघा, भाजपला सगळ्याचाच ताबा पाहिजे. तो द्यायचा की नाही हे देशाच्या जनतेने ठरवायचं. जिथे त्याला पूर्ण देशाचाच ताबा पाहिजे आहे तिथे ह्या स्मारकाचं काय. त्याच्यामुळे सगळंच आपल्या पुढाकडे घ्यायचं हाच भाजपचा मनसुबा आहे. मनसुबे शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे आणि मनात मांडे खाणे किंवा मनाचे मांडे म्हणतात किंवा मनसुबे म्हणतात हे बघायला स्वप्न बघायला हा लोकशाहीचा अधिकार आहे. तर त्यांनी जरूर होता मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांच्या संदर्भात त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुमारा आंदोलन केलं होतं. मी होतो ना त्याच्यात. तर त्या संदर्भात आमचा राहुल गांधींनी जी बघा एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणाने सांगतो बरं पाहिजे तुम्ही तुमचा प्रश्न पूर्ण करा म्हणजे मला त्या प्रश्नाला उत्तर नाही. राहुल गांधी यांनी सावरकर भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी हे सावरकरांचा अपमान करत आहेत आणि त्या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होतात याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. काही मुद्दे उपस्थित केले. ठीक आहे, मला आनंद वाटला की त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याचं कारण असं की मी अत्यंत स्पष्टपणाने आणि परफेक्टपणाने आज सांगतोय आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतिव प्रेम नितांत आदर आणि श्रद्धा आहेच. ती कोणी किती पुसू म्हटलं तरी पुसणार नाही, पुसू शकली जाणार नाही. मात्र त्याचबरोबरीने स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न कोणी विचारावा ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नाही अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. म्हणजे मी समजू शकतो की तुम्ही कुठे होतात, आम्ही तेव्हा नव्हतोच. पण ज्यांना आता जे 1-2 वर्षामध्ये 100 वर्ष होणार आहे त्या अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघसुद्धा तेव्हा होता. पण स्वातंत्र्य लढ्यापासून जे 4 हात लांब होते त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे त्यांना आणि त्यांनी त्याच्याबद्दल प्रयत्न करू नये. महत्त्वाचा मुद्दा काय, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आणि आदर आहेच मी पुन्हा पुन्हा सांगतोय. पण त्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्य आज धोक्यात आल्यानंतर ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून हा आता पाचकडपणा जो आहे ना तो त्यांनी बंद करावा. पहिलं आपल्या आपल्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्य लढ्याचं योगदान काय ते सांगावं आणि मग आम्हाला प्रश्न विचारावा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की महाराष्ट्रातले उद्योग हे केंद्र सरकारने असं तेच सांगतात सगळेजणांपैकी एक जनभावना झाली आहे की केंद्र सरकारने वळवले म्हणजे केंद्र सरकारचा काही अधिकार असतो. मग त्यांचंच केंद्र सरकार असताना आमच्या पाठिंब्याने ते 2 निवडून आलेले आहे. 8 वर्ष होऊन गेली. भारतरत्न देण्याचा अधिकार हा पूर्णपणे पंतप्रधानांचा आहे. 8 वर्ष त्यांना भारतरत्न तुम्ही स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न का नाही दिलं का नुसतं तुम्ही नुसतं आपलं ते उघाडत बसणार. पहिल्यांदा स्वातंत्र्यवीरांच्या विचारांसारखं तुम्ही वागायला शिका. आज सिंधुपर्यंत जो देश आपला एकत्र आहे त्याच्यात मी एक दसरा मेळाव्यात म्हटलं होतं की ते पाकिस्तान घ्यायचा वगैरे भाग हा मुद्दा वेगळा, परंतु पाकव्याप्त काश्मीरमधली 1 इंच जमीनसुद्धा तुम्ही आणू शकलेली नाही. तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न विचारण्याचं धाडस करू शकता. राहुल गांधींकडनं स्पेसिफिक महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर त्याबद्दल तुमची काय भूमिका. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की परत एकदा सांगतो की जे राहुल गांधी बोलले त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतीव आदर आणि प्रेम निष्ठा आहेतच. पण ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला अतिव हाल अपेक्षा सोचल्या ते स्वातंत्र्य आभारित राखण्याची आज गरज आहे. म्हणून काँग्रेसच काय जर मी असं विचारतो स्वातंत्र्यवीरांबद्दल राहुल गांधी काय तू बोलले म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. मग मी विधानसभेत सुद्धा त्यांना विचारलं होतं PDF वरून तुम्ही मांडीला बसला तर ते काय देशप्रेमी आहे. भारतमाता की जय बोलते मुक्तीबाबत सैनजी आहे ते भारतमाता की जय बोलते वंदे मातरम बोलते पण त्यांच्यावर तुम्ही पाठ मांडला होता तो कसा काय चालला. त्याच्यामुळे भूमिकांबद्दल आम्हाला विचारण्याच्या आधी तुमचा आधी पूर्ण कुंडली काढा, जन्मापासूनचा आत्तापर्यंतचा आढावा घ्या, स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेमके तुमचे कोण कोण होते का, मग जर होतात तर मग त्यावेळेला
निजाम किंवा रजाकार हे हिंदूंवरती अत्याचार करताना त्यांच्यावरती त्यांचे प्रतिकार करण्यासाठी किती होते तुमचे? मला जो काय आकडा म्हणतो एकूण लाखांमध्ये होते, पण यांचे किती होते? मग तेव्हा का नाही या सगळ्या गोष्टी केल्या? हा भाग सगळा वेगळा आहे, पण त्याच्याकरता जाऊन लोकांना संभ्रमित करण्याच्याऐवजी परत परत मी सांगेन, स्वातंत्र्यवीरांनी आणि त्यांच्याबरोबर अनेक क्रांतीवीरांनी जे बलिदान करून आणि जो त्याग आणि हाल अपेष्टा सोसून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, ते स्वातंत्र्य आता पुन्हा अत्यंत स्पष्टपणे बोलायचं तर आता धोक्यात येते. आपल्या देशाची पुन्हा एकदा गुलामगिरीकडे वाटचाल होते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही काही वर्षांनी टिकेल की नाही अशा परिस्थितीमध्ये मी पुन्हा परत सांगेन की नक्कीच देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे जे एकत्र येतील त्यांनी एकत्र आलंच पाहिजे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न उपस्थित केला, बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेच आहेत, सत्ताचे वारसदार जाऊ रे. आणि त्यांचा नेमका वारसा कोणता हा पण एक बघा, कारण आता सगळ्यांचं डीएनए एक म्हणताय, पण त्यांचा डीएनए नेमका शोधावं लागेल राजकारणातला, कारण सगळेच आदर्श त्यांना त्यांचे वाटत आहेत. उद्धवजी आपसे हिंदी में जानना चाहेंगे, क्योंकि आपने स्पष्ट कहा है कि राहुल गांधी की भूमिका से आप सहमत नहीं है, क्या आप कहना चाहते हैं? क्योंकि ये उनकी भी प्रेस कॉन्फ्रेंस होने वाली है और सभी लोग उसको लेकर ये पूरा मामला महाराष्ट्र में गरमाया हुआ है, तो आपके स्पष्ट महाराष्ट्र में इस मामले को गरमाने की आवश्यकता है नहीं है आप तय कर सकते हो, लेकिन मैंने कहा कि आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकर उनके बारे में हमारे मन में दिल में श्रद्धा और प्रेम है, निष्ठा है, वो ऐसे जाएगी नहीं, जाने वाली नहीं, और कोई भी कितना भी प्रयत्न करे तो उसको हम हटने नहीं देंगे. लेकिन साथ ही साथ जिन लोगों का स्वातंत्र्य संग्राम जाले ना 75 साल पूरे हो गए, उसके पहले जो भी हमें सवाल कर रहे हैं उनका योगदान क्या है स्वतंत्रता के लिए, क्या उनके कितने लोग अंदर गए थे, जेल में गए थे, और कितने लोगों ने बलिदान किया है, जिनका कोई योगदान नहीं रहा ऐसे लोगों को अधिकार नहीं स्वातंत्र्यवीर सावरकर के बारे में हमें सवाल पूछने का. साथ ही साथ मैं ये बात कहना चाहता हूँ, सावरकर जी और बहुत सारे क्रांतिकारी हो गए जिन्होंने अपना जो शहीद हो गए जेल गए, लेकिन उन्होंने जो हमें आज़ादी दी उस आज़ादी की रक्षा के लिए हम और कांग्रेस इकट्ठा आए हैं. क्या बात, क्या सवाल पूछने आपको? अगर ये जो आज़ादी है उसको ठीक रखने के लिए, कायम रखने के लिए अगर हम साथ में आए तो क्या उस पर गलती क्या है? और जो भी हमें हमारी आलोचना कर रहे हैं पीडीएफ के साथ जो गए थे, आज भी मेरी चुनौती है, मुफ्ती मोहम्मद सईद वंदे मातरम कहती है क्या? मुफ्ती मोहम्मद सईद महबूबा मुफ्ती भारत माता की जय बोलेगी क्या? तो आप उनके साथ कैसे बैठे थे सत्ता में? तो क्या सिर्फ सवाल पूछने का अधिकार आपको ही है, हमें नहीं है? संजय राउत को जेल में डाला था, क्या ये आज़ादी है? ये जो होने जा रहा है, अब ऐसे लग रहा है कि देश में तानाशाही आने वाली है, तानाशाही की ओर देश को ये लेके जा रहे हैं. हम जो भी साथ में आना चाहते हैं हाथ में हाथ मिलाकर इसका विरोध करेंगे. संविधान को कायम रखने के लिए और देश की आज़ादी कायम रखने के लिए जो भी हमारे साथ आएंगे हम उसके साथ जाएंगे. सबसे पहले मतलब देवेंद्र फडणवीस यांनी होय मी बदला घेतला असं त्यांनी म्हटलंय. 2019 जो जनमताचा कौल आहे तो नाकारण्यात आला, त्यामुळे ते सत्तांतर घडवलं, म्हणून त्याला असं वाटलं की मुख्यमंत्री बदला त्या दिल्ली ठाण्याने उपमुख्यमंत्री झाला, त्याने सुद्धा हा बदला घेतलेला आहे. आता तेच म्हणत होते की आम्ही हिंदुत्व सोडलं, पुढे सोडलं हिंदुत्व नाही, गोमूत्र शिंपडणं न शिंपडणं हा मला काही तेवढा पटणारा मुद्दा नाही आहे. एक ती भावना होती, मी तमाम शिवसैनिकांना एक सांगेन की असं पवित्र अपवित्र हा भाग नाही आहे. संजय राऊत जे काल बोलले ते स्मृतीस्थळावर जायचं असेल तर हातामध्ये खंजीर बाजरा ठेवून जा, तो महत्वाचा मुद्दा जाऊ दे. आता मला असं वाटतं खूप नाही ऐका, खूप एका प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेक मुद्दे आले का मग नेमकं काय ऐकावं लोकांना प्रश्न पडतो, म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर शिवसेना प्रमुखांना विनम्र अभिवादन करताना आपल्याला एक विनंती करतो की हे जे व्यंगचित्राचं प्रदर्शन, त्यांच्यावर काढली गेलेली व्यंगचित्र ही देशातील महाराष्ट्रातील अनेक व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली आहे. ह्याच्यात खूप व्यंगचित्र होती, निवड करणं खूप कठीण होतं, तरी सुद्धा ही काही मोजकी व्यंगचित्र आपल्यासमोर ठेवलेली आहेत. तिचा एक आस्वाद म्हणा किंवा त्याचं दर्शन मी आपल्या माध्यमातून देशातीलच नव्हे तर जगातील
शिवसेना प्रेमिकांना भेटवावं असं एक आवाहन होणार आहे. हा होणार आहे तर आहे. याच्यासाठी तर आम्ही आणि काँग्रेस एकत्र आलो आहे की सभेसाठी परवानगी लागते. मग त्यांचे वाटते तर ही खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स किंवा मोठं माझं भाषण इकडे होऊ शकेल, पण याच्यासाठी आम्ही काँग्रेस सोबत आलेलो आहे. कारण देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं ते स्वातंत्र्य आभारी ठेवण्यासाठी केवळ काँग्रेसच नाही तर इतर राज्यातले सुद्धा जे स्थानिक पक्ष आहेत ते सगळे एकत्र राहता येतात आणि आम्ही त्याच्यामध्ये जातो आहोत, त्यांच्यासोबत जाऊ. ज्याला आपण काय किमान समान कार्यक्रम तो आम्ही म्हणतोय आणि 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री होतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होते. आम्ही जे यांना तथाकथित हिंदुत्ववाद्यांना जमलेले आहे, तोतय हिंदुत्व ज्यांचं आहे तोतयगिरी करतायत, ते संभाजीनगर आणि धाराशिव मी त्यांना सोबत घेऊन करून दाखवलं याचा मला अभिमान. संभाजीनगर रे संभाजीनगर दिन दहाड़े छेड़छाड़ तो हो ही रही है, लेकिन अगर मंत्री भी महिलाओं के बारे में गलत सलत कुछ कहे तो क्या कार्रवाई हो रही है? ये कौन सा हिंदुत्व है? ये कौन सा हिंदुत्व है? क्या विचार है ये? क्या बाला साहब के विचार है? जो जो बात कही गई कि सोच जो होती है खून में नहीं विचारों में होती है, क्या विचार ये सोच बाला साहब की है? तो ठीक है, इसके ऊपर प्रेस अभी मैं करना ठीक नहीं मानता क्योंकि बहुत लंबी चली गई प्रेस कॉन्फ्रेंस. फिलहाल जितना मैंने कहा है मैं आपको सबको आह्वान करता हूँ कि ठीक तरीके से लोगों के सामने आप रखें. धन्यवाद. शेगाव के सभेला जाणार आहे.